नवी मुंबई भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील नगरसेवक नवीन गवते, अर्पणा गवते आणि दीपा गवते यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. हे तीनही नगरसेवक पूर्वी भाजपतच होते. त्यांनी 1.5 वर्षांपूर्वी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. गणेश नाईक हे ऐरोली मतदारसंघातील आमदार आहेत आणि हे तीनही नगरसेवक हे त्यांच्या मतदारसंघातील असल्यानं विकासाच्या दृष्टीनं भाजपत आल्याचे आमदार गणेश नाईक यांनी सांगितलंय. ते ओरिजिनल शिवसेनेमध्ये होते आणि ते ओरिजिनल शिवसेनेमध्ये होते ते फक्त तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेमध्ये गेले होते. शारीरिकदृष्ट्या मनानं ते भाजपमध्येच होते आणि म्हणून ज्या दिवसापासून गेले त्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी नवीनचं अपर्णाचं माझ्याशी टेलिफोनवर बोलणं झालं. अक्षरशः ते रडून त्या लोकांनी त्यांच्या व्यथा मला सांगितल्या. बेटा डोंट वरी, तुम्ही जा, परिस्थिती शेवटी कधी तरुवरे महापुरे तरुवरे वृक्ष वाहून जाते लवाली वाचती. कधी कधी काही वेळेला तो मार्ग काढण्याकरता थोडा झुकाव घ्यावा लागतो. लवाली असते ना ती झुकते म्हणून त्याच्यावरून पाणी जातं, लवाली तुटत नाही. पण वृक्ष असला तो उभा राहिला तो तुटून जातो आणि त्याने जो निर्णय घेतला तो चुकीचा नव्हता. त्या परिस्थितीमध्ये योग्यच निर्णय घेतला होता आणि नवीनची आठ होती किंवा आमच्या दिग्याचा विकास होण्याकरता जर त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य मिळालं नाही. नवीनला आम्ही पण सांगितलं विकास होणार असेल तर लगेच निघून जा. तर प्रश्न असा आता विकासाचे भारतीय जनता शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं राज्य आलेलं आहे. आता त्यामध्ये आता इथला दिग्याचा ऐरोलीचा आमदार मीच आहे. त्याच्यामुळे ते सर्व प्रश्न पुढे करण्याचं काम मीच करणार आहे. त्याच्यामध्ये कसली कटुता नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की एकनाथजी शिंदेनं माझ्यामध्ये कसले मतभेद नाहीत. अमोल कांबळे, संवाद मराठी, लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54.